भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन रिपब्लिक पक्षातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याच्या निषेधार्थ डोंबिवली MIDC उपोषण सुरू आहे. गेले 5 दिवस या उपोषणाची MIDC अधिकाऱ्यांनी दखल न घेतल्याने आता जेल भरो आंदोलनाचा इशारा पक्षाचे अध्यक्ष गाय समुद्रे यांनी दिला आहे. इंडिया टीव्ही न्यूजला दिलेल्या विशेष मुलाखतीत गाय समुद्रे यांनी सांगितले की शासनाने या उपोषणाची कोणतीही दखल घेतली नाही, म्हणून आम्ही कल्याण तहसीलदारांना निवेदन दिले. त्यावर त्यांनी प्रथम उपोषण सोडा असे सांगून नंतरच सर्व चर्चा होईल. आपले निवेदन MIDC संबंधित अधिकाऱ्याला दिल्यावर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर तुमच्या भेटीला येतील असे सांगण्यात आले, पण अद्याप कुणीही अधिकारी भेटीला आले नाही असे सांगून आता पक्षातर्फे जेल भरो आंदोलन करणार असल्याचे ते म्हणाले. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज. आज 7 दिवस झाले, परंतु MIDC अधिकाऱ्याने आत्तापर्यंत कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही, त्यामुळे आम्ही परवा कालच्या वेळी तहसीलदार अधिकाऱ्याकडे जाऊन नाईक तहसीलदार इथे येऊन त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की तुम्ही उपोषण तोडा, आम्ही पत्र व्यवहार करून त्यांच्याकडे मागणी तुमची टाकतो आणि मागणी आपली करतो. त्यांना आम्ही एकच सांगितलं की साहेब तुम्ही तोंडी बोलू नका, आम्हाला माहिती नको आहे, आम्हाला माझी लेखी आश्वासन पाहिजे, आम्हाला तोंडी आश्वासन नको, कारण का तोंडी आश्वासन तर भरपूर देऊन जातात आणि येतात, पण त्याचं काहीच पाठपुरावा होत नाही. त्यामुळं आम्हाला निवेदन लेखी दिलं तर आम्ही आत्ता उपोषण तोडायला तयार आहे. ती बोलले आम्ही पत्र व्यवहार केला, आम्ही त्यांची पुढे आम्ही काही करू शकत नाही, का त्यांचा अधिकार आहे, तर मग त्यांचा अधिकार आहे तर आम्ही त्यांना ते एकच बोललो की त्यांनाच पाठवा, त्यांच्याशीच आम्ही जे काय आमची चर्चा होईल ती आम्ही करू. तर ह्या प्रकारे आजचा आम्हाला टाईम एज्युकेटेड इंजिनियरनी दिला होता. जवळ गेल्या 1 तारखेपासून ते आत्तापर्यंत आमच्या समोर कुठल्याही प्रकारचं आश्वासन त्यांनी दिलं की वरिष्ठांना मी विचारतो, परंतु एवढे दिवस झाले, परंतु आजपर्यंत त्यानं कुठल्या वरिष्ठ अधिकाऱ्याला विचारलं आहे ती आम्हालाच काही कळत नाही, त्यालाच काही माहिती नाही. त्याच्यामुळं वरिष्ठ अधिकाऱ्यानं त्यांच्या आता तुपे म्हणून डेप्युटी इंजिनियर या ठिकाणचा MIDC डोंबिवलीचा डेप्युटी इंजिनियरकडे सोपवलेला आहे आणि त्यांनी सांगितलं की आज ती तुपे साहेब तुमच्याकडे येणार आणि तुमच्या मागण्या आहेत ती तुमच्या मान्य करून ती तुम्हाला तशा प्रकारे न्याय मिळून देणार असं आम्हाला आज आश्वासन मिळालं होतं. अशाच प्रकारे आम्ही त्यांच्या आश्वासनामुळे आम्ही आज इथं सर्व बघा सर्व शिष्टमंडळ आमचं थांबलेलं आहे आणि एकच रस्ता बघतं की आम्हाला कुठला तरी अधिकारी येऊन आमचे जी बसलेले 6 लोकं आहेत, आम्हाला जी झोपडपट्टीचे जी रहिवासी आहेत, आमचा डॉक्टर बाबासाहेबाचा जी पुतळा जो आहे ती ह्याच ठिकाणी आमचा स्थापन झाला पाहिजे, झोपडपट्टीचं पुनर्वसन ह्याच ठिकाणी झालं पाहिजे, हीच आमची मागणी होती आणि ही मागणी आमची जोपर्यंत पूर्ण होणार नाही, पहिलं बी सांगितलं होतं आज पण सांगतो, जोपर्यंत मागणी पूर्ण होणार नाही इथून हलणार नाही, आमच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली तरी आज उठविलं तरी परवाला बसणार आणि अशाच प्रकारे जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत हलणार नाही ह्याची शासनानं आणि MIDC अधिकाऱ्यांना पोलीस प्रशासनानं घ्यावी एवढीच आमची मागणी आहे. आम्ही एवढीच मागणी शासनाकडे करतोय, ज्यांनी करून ह्यांनी मागणीचं नाही केलं तर जेल भरो आंदोलन ह्याच्या पुढलं घेतल्या जाणार ह्याची नोंद शासनाने घेऊ. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा